नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याची खासदार संजय काकडे यांनी मागितली माफी. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन. पीएमआरडीएच्या हिंदवडी शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण. आणि पिंपरी चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव महात्मा फुलेंच्या वेशात. आता बातम्या सविस्तराने. आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला स्टंडबाजी बोलल्याचे पडसाद आजही पाहायला मिळालेत. आमदार कुलकर्णी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको होतं. त्यांच्या वतीने मी माफी मागतो असं मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलंय. जर म्हटले असेल, जर मी असं कोणी म्हटलं असेल, तर मी त्यांच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी माफी मागतो. कारण असं बोलायला नको होतं जर बोलले असेल तर. कारण आंदोलन करणारी लोकं त्यांच्या मार्गाने एकदम, आता आपण बघितलं होतं किती सरळ मार्गाने आले. ह्याचा अर्थ ते जर सरळ मार्गाने आले असेल तर आपण त्यांना विनाकारण काही चिंतक होर असं बोलू नये. आणि जर बोलले असेल तर ती आमची चूक आहे. आम्ही समस्त भारतीय जनता पक्ष ह्याच्यासाठी मी आपला सर्वांशी माफी. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन करत चक्क अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनाच कोंडून घेतलंय. पिंपरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण पूर्णपणे भरलेलं असताना देखील शहरातील अनेक भागात विस्कळीत त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा होतोय. त्याबाबत वारंवार केलेल्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी पाणी पुरवठा करणारे अधिकारी राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या प्रभागात निवडून आले त्या प्रभागात पाणी पुरवठा खंडित करतात असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांनी केलाय. पाणी पुरवठा विभागाला टाळं लावून हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. आयुक्त आल्याशिवाय आपण टाळं उघडणार नसल्याचं सांगत सर्वांनी ठिय्या मांडलाय. दरम्यान या टाळेबंद आंदोलनामुळे कोंडले गेलेले अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच धास्तावल्याचं पाहायला मिळालंय. राष्ट्रवादीकडून पाणी पुरवठा विभागाच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. शहरात विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीकडनं करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या वॉर्डात आहेत तिथेच पाण्याचा प्रश्न कसा काय उद्भवतोय. राष्ट्रवादीने मंजूर करण्यात आलेली कामं बंद पाडण्याचा भाजपचा डावा असल्याचं दत्ता साने यांनी म्हटलंय. पीएमआरडीएच्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा सिमेंट्स या दोन कंपन्या पीपीपी तत्वावर पुढील 3 वर्षात 23.3 किलोमीटरच्या प्रकल्पाचं काम पूर्ण करणार आहेत. पीएमआरडीएच्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा सिमेंट्स या दोन कंपन्या पीपीपी तत्वावर पुढील 3 वर्षात 23.3 किलोमीटर प्रकल्पाचं काम पूर्ण करणार आहेत. मेट्रो निविदा मान्यतेसाठी राज्य सरकार तर करारनाम्यासाठी केंद्र सरकारची तांत्रिक प्रक्रिया पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे ऑक्टोबर 2018 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या मेट्रोच्या मार्गावर एकूण 23 स्थानके उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च 8,313 कोटी रुपये तर त्यापैकी भूसंपादनासाठी 1,811 कोटी लागणार आहेत. या मेट्रोचं संपूर्ण काम उन्नत मार्गावर संकल्पित करण्यात येणार असून प्रत्यक्ष काम ऑक्टोबर 2018 पासून सुरू होईल. पिंपरी चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेश परिधान करून महासभेत आले. तर महापौरांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यांच्या विजयानंतर शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आलाय. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आज त्यांच्यामुळे मला या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदाची संधी मिळाली. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे हा विश्वास भविष्य काळामध्ये सार्थ ठरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन मी चांगल्या पद्धतीचा शहराचा विकास या ठिकाणी करेल. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे.
या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्ही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 11 लाख पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय लोकांची मने. एखादी बातमीच ठरतीये प्रभावशील, म्हणूनच होतीये फॉरवर्ड सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातील नावळी येथे मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पडसाला शाळकरी विद्यार्थ्यांनी सोडवलंय. जेजुरी नजीक असलेल्या नावळी राग कुळविहिरे या परिसरात हरिंस असे लांडगे खोले तरस खेकडा घोरपड इतर पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आढळतात, पण या परिसरात चिंकारा जातीच्या हरणाची संख्या अगणित आहे आणि या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचीही संख्या खूप असल्याने या परिसरातील वन्य प्राण्यांचे प्राण धोक्यात आले आहेत. सकाळी 11 सुमारास 4 ते 5 कुत्रे हरणाच्या एका पाडसामागे पळत असल्याचं नावळी येथील अजय शेलार अंकुश गिरमे या शाळकरी तरुणांनी पाहिलं. त्यांनी लगेचच या पडसाला वाचवण्यासाठी धावले. तोपर्यंत कुत्र्यांनी त्या पडसाला चावा घेऊन त्याची शेपटी तोडली होती, तर मागील पायास गंभीर जखमी केले होते. त्यानंतर शाळकरी मुलांनी नावळी येथील निसर्गमित्र दत्तात्र मुरकुटे यांना फोनवर ही बातमी कळवली आणि हे दोघे लगेच स्पॉटवर गेले. हरणाच्या बछड्याला सुरक्षितपणे वनरक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. अजय शेलार, अंकुश साळुंके, किरण गिरमे या शाळकरी तरुणांचा आहे, त्यामुळे या तरुणांचं परिसरातनं कौतुक केलं जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. आदिवासी युवकांची ताकद संपूर्ण आदिवासींच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि संविधानिक हक्कासाठी लढू पाहणारी युवा पिढी नष्ट करण्याचं शासनाचं धोरण आहे. याकरता सर्व आदिवासी बांधवांनी विद्यार्थी संघटना एकत्र येऊन 6 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील एकूण सर्व प्रकल्प कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास प्रभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आम्ही 5 एप्रिल 2018 जो शासन निर्णय निघालेला आहे त्याविरोधात हा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून हा GR निघालेला आहे. हा वसतिगृहाच्या बाबतीत खूपच घातक आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षी या डिपार्टमेंटने शैक्षणिक साहित्याचे DBT केली, यावर्षी जेवणाचे DBT करतायत. निश्चितपणाने पुढच्या वर्षी ते राहण्याचे DBT करतील. आम्हाला धोका आहे की हे आमचं वेळेवर शैक्षणिक आपला महिन्याचा भत्ता देत नाही, तर हे DBT पुढून कसे खात्यावर देतील. लोकलच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गेल्या एप्रिल महिन्यापासून UTS ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये 23,000 प्रवाशांनी या ॲपचा लाभ घेतल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या सुविधेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे. लोणावळा दरम्यानच्या विविध तिकीट घरांवर प्रवाशांची नेहमी गर्दी होत असते. लोकलच्या प्रवाशांना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर देखील ताण येतो, त्यामुळे प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी प्रशासनाने ही तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सध्या पुणे लोणावळा लोकलच्या तिकिटांसाठी सुरू होणार आहे. मात्र यापुढील काळात ही सेवा लांब पल्ल्याच्या तिकीट बुकिंगसाठी देखील राबवण्याचा विचार असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. नव्या भूजल कायद्याला आक्षेप करत निसर्गाचं संरक्षण, संवर्धन आणि वाढीसाठी आवश्यक ते उपाययोजना गांभीर्याने तयार करून भूजल पातळी वाढवून निसर्ग प्रक्रिया सुलभ करण्यास प्राधान्य द्यावं आवाहन मराठा महासभा संघटनेने केलं आहे. भूजल कायद्यानुसार अतिरिक्त पाण्याचे शुल्क भरावे लागणार असल्याने या सर्व बोजामुळे सर्वांचा अन्नदाता पुरता संपणार याबद्दल कुठली शंका नाही, म्हणून या कायद्याला मराठा महासंघटनेने विरोध केला आहे. तर ह्या भूजल कायद्याला आमचा पूर्ण विरोध आहे. ह्या भूजल कायद्यांमुळे आपला शेतकरी हा मरणसन्न अवस्थेतून
पूर्ण मरण यातना भोगणार आहे, त्यामुळे आम्ही हा कायदा विरोध करण्यासाठी आपल्यापर्यंत आलो आहोत. हा भूजल कायदा आहे, आपल्या शेतातल्या ज्या स्वतःच्या मालकीच्या विहिरी आहेत, बोर आहेत, त्याच्यातून भूजल पातळी जी खालवणार आहे, तर त्या खालवणाऱ्या त्यांच्या मते की भूजल पातळी खालवणार आहेत, त्या भूजल पातळीला ते कर लावणार आहेत. यासाठी राज्यभर भूजल पातळी वाढवण्यासाठी नियोजनबद्ध पर्यावरण आणि सिंचनाचे नियोजन करण्यासाठी सर्वांना प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याची खासदार संजय काकडे यांनी मागितली माफी. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन. पीएमआरडीएच्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण. आणि पिंपरी चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव महात्मा फुलेंच्या वेशात. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.